धमाल खुसखुशीत विशेष पट्टेगिरी आपल्याला पाहायला मिळणाऱ्या मूळ पालेकर आणि संध्या गोखले दिग्दर्शित वी आर ऑन होऊन जाऊ द्या. तुमच्या दोघांचंही आयबीएन लोकमत मध्ये स्वागत. सगळ्यात आधी मी जसं म्हणाले की धमाल खुसखुशीत विशेष फट्टेगिरी, तर ही फट्टेगिरी काय आहे अमोल सर? नक्की फट्टेगिरी की फटकेगिरी आहे? फट्टेगिरीच आहे. अगदी सगळ्या फॅमिलीनी एकत्र बसून मनमुराद हसणे आणि ज्याला आपण फुल टाइम पास म्हणू अशी ही फट्टेगिरी आहे. संध्याबाई, एकतर सगळ्यात आधी मी तुमच्या दोघांचा दिग्दर्शक म्हणून तुम्ही या सिनेमात सगळ्यांचा मूळ येत आहे आणि कॉमेडी सिनेमा घेऊन येत आहे. आत्ताचे कॉमेडीचे जॉनर आपण पाहिले, त्या सगळ्यामध्ये हा सिनेमा वेगळ्या अर्थाचा ठरणार आहे कारण वेगवेगळ्या वयोगटातले सगळे कलाकार एकत्र या सिनेमात पाहायला मिळत आहेत. बरोबर. विषयही तसाच खूप छान आहे. आयुष्यात, नेहमीच्या आयुष्यात घडणाऱ्या विनोदांना आपण कधी कधी सामोरं न जाता, म्हणजे गडबड असते जगण्याची, त्याच्यात निसटून गेलेले काही विनोदी क्षण पकडायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये. आणि त्यामुळे एका अंगाने आपल्याला वडील आणि आपलंच आयुष्य आपण बघतोय की काय एका वेगळ्या पद्धतीने. आणि ॲट द सेम टाइम ही जी सगळी आमची मातब्बर मंडळी आहेत, कलाकार मंडळी, मकरंदाना स्कुरे, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ आणि पासून ते संदीप पाठक, आनंद इंगळे, समीर चौगुले, इतकी म्हणजे पुष्कर श्रोत्री, गौतम जोगळेकर, अशी इतकी मातबर मंडळी आहेत की तुम्हाला बघताना सिनेमा अरे एवढ्या लवकरच का संपला असे प्रश्न आम्हाला आत्ता, म्हणजे जेवढ्या जेवढ्या लोकांनी बघितले सिनेमा त्यांना आम्हाला हा सतत 3-3.5 तासाची सिनेमा का नाही केलेला असे प्रश्न. मग अमोल जी त्याच्यावरती असं उत्तर देतात, म्हणजे असा प्रश्न तुम्ही विचारताय चांगली गोष्ट आहे की नाहीतर अरे का एवढा वेळ केलाय असं नाही ना तुम्ही विचारतात. असं तुम्ही वेगवेगळ्या अंगाने प्रत्येक माणूस त्याच्यातला कुठचा ना कुठचा भाग हा त्याला रिलेट करू शकतो, कुठचा ना कुठचा प्रसंग हा त्याला, आणि या सगळ्या पलीकडे जाऊन फक्त म्हणजे खुदूखुदू हसणेपासून गडाबडा लोळणे इथपर्यंत विनोदाचे जेवढे काही प्रकार असू शकतात ते सगळे इथे अनुभवायला मिळतील. आमच्या एका म्हणजे मित्रमंडळींपैकी एक डॉक्टर आमचा ग्रुप आहे, 8-10 जणांचा मित्र परिवारामध्ये, तर त्यांनी सगळ्यांनी आम्हाला असं सुचवलं की तुम्ही थिएटर्समध्ये गाद्या आणि उषा आणि पांघरुणं अशी एक पूर्वा, म्हणजे लोक खाली आले लोळत तर म्हणजे तिथे काहीतरी असावं अशा यादी, म्हणजे बघूयात आता लोकांना कितपत ते आवडतंय, पण असे प्रतिक्रिया तरी आम्हाला अशी मिळते त्याच्यामुळे आम्ही खूपच आता उत्सुक आहोत आपल्याच कलाकृतीकडे एका वेगळ्या तटस्थपणे बघण्यासाठी. पण जसं आता म्हणालात की खुदूखुदू हसण्यापासून अगदी लोक लोहेपर्यंत ही कॉमेडी सगळी मांडण्यात आली आहे, दाखवण्यात आली आहे. पण जेव्हा अमोल पालेकरांचा सिनेमा म्हटला, मला माहिती तुमच्यासाठी हा प्रश्न अजिबात नवा नाहीये, पण अमोल पालेकरांचा सिनेमा म्हटला की हा प्रश्न आवर्जून येतोच येतो, तर माझ्या काही अगदी कोणाच्याही मनात येईल साहजिकच की हे सिनेमा नेहमी त्यांचे मासाठी असतात, एक वेगळे सिनेमा, एक क्लास सिनेमे ते असतात, मग अशा वेळेला अगदी वी आर ऑन होऊन जाऊ द्या हा वेगळ्या जॉनरचा सिनेमा, तोही कॉमेडी आणि एकदम विनोदी अंगाने घेऊन येत आहे, तर काय त्यामागे कारण होतं? मला आजही हमखास विचारला जाणारा जो प्रश्न आहे तो हाच आहे की तुम्ही त्या पद्धतीचा एखादा सिनेमा तरी का नाही बनवत, म्हणजे ज्या पद्धतीच्या सिनेमासाठी लोक आजही माझ्यावर खूप प्रेम करतात, गोलमाल म्हणा, छोटी सी बात म्हणा, रंगबिरंगी म्हणा, या पद्धतीचे सिनेमा, तर अशा पद्धतीचा सिनेमा तुम्ही का बनवत नाही असा प्रश्न हमखास विचारला जातो. तर कदाचित हे त्याचं उत्तर आहे की आणि म्हणून हा सिनेमा अगदी विदाउट एनी हेजिटेशन मी असं म्हणेन की बसुधा आणि ऋषिदा या दोघांना माझी मानवंदना म्हणून हा चित्रपट आहे. पण जसं तुम्ही आता म्हणालात की म्हणजे त्या पद्धतीचे गोलमाल, छोटी सी बात, या टाईपचे सिनेमे का नाही बनवत असं जेव्हा विचारलं जात, पण आत्ताचे जे ऑडियन्स आहे, जे प्रेक्षक आहे, त्या प्रेक्षक वर्गाला त्या टाईपचे सिनेमे तसेच्या तसे देण्यापेक्षा मग त्याला थोडासा एक मॉडर्न टच, म्हणूनच वी आर ऑन हो ना, कारण तसेच तसे ते त्या काळात बनलेले सिनेमा होते. आजच्या काळामध्ये आपल्याला जे काही म्हणायचंय आणि आजच्या काळातल्या तरुणाईला, तुमच्या पिढीला, जी तुमची भाषा जी आहे त्या सगळ्याला
कवेत घेणारं असं एक अतिशय सुंदर स्क्रिप्ट संगुणाईला तुमच्या पिढीला जी तुमची भाषा जी आहे त्या सगळ्याला कवेत घेणारं असं एक अतिशय सुंदर स्क्रिप्ट संध्यानी लिहिलं आणि ज्याला रूप देण्याचं काम हे सगळे अतिरथी महारथी कलाकार या सगळ्यांना घेऊन एकत्र घेऊन आम्ही ते केलंय. ज्या वेळेला सिनेमाची कथा लिखाण सुरू होतं ते सगळे कॅरेक्टर्स त्या जेव्हा लिहिण्यात आले त्यावेळेला प्रत्येक कॅरेक्टरचा विचार आधीच केला होता आणि त्यानुसारच मी त्या पात्रांची निवड केली की आधीच फिट होतं की मला यासाठी हाच अभिनय. नाही खरं हा ह्या चित्रपटाचा प्रवास माझ्यासाठी पूर्ण वेगळा आहे. म्हणजे मी आता 8-1 सिनेमे लिहिले पालेकरांसाठी पण हे फार वेगळं होतं. एकतर माझ्याकडे हे स्क्रिप्ट कधीच आलं नाहीये म्हणजे असाइनमेंट म्हणून, कारण अमोलजींनी 2-3 मंडळींबरोबर आधी काम केलं होतं आणि मला विचारलंही नव्हतं. म्हणजे डावललं जाणं काय असतं ते ह्यावेळेला मला पहिल्यांदाच जाणवलेलं होतं. डावललं जाणं नव्हतं की मला विनोदाचं अंग नाही असं ती आवर्जून सांगत असते. तर त्यामुळे तो ठपका आहे माझ्यावरती, माझा असं अजिबात मत नाही. तर त्याच्यामुळे मी आणि मी त्याला म्हटलं की आता इतरांना जर का नाही जमलेलं तर मी प्रयत्न करते. आय एम नॉट शुअर की आवडेल. कदाचित आमची सेन्सिबिलिटी खूप एकत्र राहिल्यामुळे असेल, काम केल्यामुळे असेल की आमचा बाज विचाराचा काय विनोदाचा काय की एक अगदीच मूर्ख समन्वय असं काही मला लिहिता येईल असं मला कधीच वाटत नाही. म्हणजे अगदी असाइनमेंट जरी मला मिळाली तरी तर हा प्रयत्न केला आणि तो अमोलजीच नाही तर बाकी बऱ्याच लोकांना, आमच्या सगळ्या कलाकारांना आम्ही पूर्ण स्क्रिप्ट वाचलं होतं की हे ठीक वाटतंय का असा एक आम्हाला अंदाज घेण्याचा आम्ही प्रयत्न आधी केला होता. आणि जेव्हा सगळ्यांनी सांगितलं एकमुखाने की वाय आर यू डिफेन्सिव्ह असं मला विचारलं तर मग ती शक्ती मिळाली. आणि मकरंद ननासपुऱ्यांनी एक कॉमेंट पास केली होती की मी एवढ्या विनोदी सिनेमांमध्ये काम केलं पण मला विनोदी स्क्रिप्ट मिळत नाही. हे मला विनोदी स्क्रिप्ट तुम्ही दिलेलं आहे. म्हणजे मोस्टली लोक असं म्हणतात अहो तुम्ही कॉमेडियन आहात तर तुम्हीच कॉमेडी करा, पण स्क्रिप्ट मिळणं विनोदी हा मला असं वाटतं की खूप मोठा कॉम्प्लिमेंट होता माझ्यासाठी लेखिका म्हणून. पण एक लेखिका म्हणून त्या क्षणाला जेव्हा हे आलं एक नवीन तुमच्याकडे प्रोजेक्ट जेव्हा आलं तर एक लेखिका म्हणून एक चॅलेंज पण होतं का की लोकांना हसवायचं रडवणं एक वाक्य देतो इमोशन्स येतात कदाचित ग्लिसरीन वापरून होऊन जातात पण हसायला नाही होत. नाही हे अवघड आहे आणि एका वेगळ्या पद्धतीने मला असं वाटतं की आता मी जेव्हा बघते या सिनेमाकडे तर सपोज मला दुसरी विनोदी सिनेमा लिहिण्याची असाइनमेंट मिळाली तर माझा थोडासा दृष्टिकोन क्राफ्ट म्हणून बदलेल. म्हणजे काय झालंय की या सिनेमामध्ये एका मागोमाग दणादण 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 विनोद येतात की काय होतं मी एखादा माणूस खूप हसतो म्हणजे 5 मिनिटं हसत बसेल एखाद्या गोष्टीसाठी तर पुढच्या 4 मिनिटातले विनोद जातात त्याच्यात. सो त्याच्यामधलं जे एक त्रैराशिक असतं किंवा समीकरण असतं की बाबा एक थोडी गॅप दे हसल्यानंतर मग पुन्हा एक लाट येऊ दे असं, तर ते क्राफ्टमनशिप सारखं मी हे लिहिलेलं नाहीये. सो एका वेगळ्या अंगाने हा प्रयोग होता माझ्यासाठी. त्यामुळे असं खूपदा तुम्हाला दिसेल की एक विनोद घडतोय खूप तुम्ही हसताय आणि त्याच्यात अरे हो हे मला ऐकूच नाही का आलं किंवा असं. त्यामुळे पण त्यामुळे असाही विश्वास वाटतो की लोक पुन्हा पुन्हा तिकडचं काहीतरी मिस झालं ते ऐकायसाठी पुन्हा सिनेमा बघतील. तर दोन कुटुंब जरी एकत्र आले की ना भांडण होतं पण इथे तसं नाहीये. जसं तुम्ही म्हणता इथे विनोद घडतात, इथं हसवलं जातं आणि इतरांना हसवणार आहेत तर हे कसं. पण भांडणात सुद्धा विनोद होतो म्हणजे ती पण एक मजेशीर सिच्युएशन असते. म्हणजे वडील आणि मुलाचं भांडण होणं किंवा भाऊ भाऊ म्हणजे मकरंद ननासपुरे आणि आपला उपेंद्र लिमये ते दोघं भाऊ भाऊ आहेत तर त्यांच्यामध्ये जे काही होतं ती खूप धमाल आहे. किंवा आनंद इंगळे आणि त्यांचे वडील ह्यांच्यामध्ये जी काही भांडणं होतात ती पण फार मजा आहे. सो नात्या नात्यामधले वेगवेगळ्या म्हणजे कुटुंब कुटुंब म्हणजे एक कुटुंब दुसरं कुटुंब असं नाही तर त्या कुटुंबात सुद्धा वेगवेगळ्या माणसांच्या नात्यांमध्ये जी मजा येते ती पकडायचा प्रयत्न केला. इथे जवळजवळ 7-8 फॅमिलीज आहेत, 7-8 वेगवेगळ्या फॅमिलीज आहेत आणि त्या प्रत्येक फॅमिलीज म्हणजे आपण असा जर विचार केला की आपल्याला समोर अशा खूप खिडक्या दिसत आहेत
आणि हळूहळू एक एक खिडकी उघडून आपण आज जर डोकावलो तर आज डोकावल्यानंतर आपल्याला काय दिसेल आणि मग त्याच्यातलं आणखी थोडं डिटेलिंग, मग पुन्हा दुसरी खिडकी उघडली, तिसरी, अशा पद्धतीने हा चित्रपट आपण वेगवेगळ्या अंगाने आणि वेगवेगळ्या कुटुंबांच्या मध्ये जाऊन बघतो. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण बहुतेक वेळा सिनेमा बघतो तो एक कोणतरी व्यक्ती आणि तिचं, मग ती व्यक्ती, मग ती कोणाच्या तरी प्रेमात पडली आणि मग त्यांची गोष्ट, अशा अंगाने बहुतेक सिनेमा आपल्याकडे असतात. हा तशा अंगाने अजिबातच न जाता अशी वेगवेगळी कुटुंब त्यांचे एकमेकातले आपापसातले संबंध, आपापसातले ताणतणाव, आपापसातली भांडणं, आपापसात होणारे विनोद, आपापसातले एकमेकाची टांग खेचणं पासून जे जे काही असतं, आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांचा एक वेगळा बंध, ऋणानुबंध आपण ज्याला म्हणतो तो, हे सगळं शोधायचा खूप खेळकर पद्धतीने प्रयत्न आहे. यामध्ये आणखीन एक गोष्ट जी प्रेक्षकांना आवर्जून बघायला आवडेल ती म्हणजे एक तर अशोक मामा आणि निवेदिता सराफ एकत्र, म्हणजे जे ते रिअल लाईफ मध्ये आहेत मगळा बायकोच्या भूमिकेत तसे आम्हाला पाहायला मिळाले. अशोक मामा म्हणाले की तसं प्रत्यक्षात अजिबात नाहीये जे कॅरेक्टर. नाही, अगदी बरोबर आहे. आता अशोक आणि निवेदिता आणि त्यांच्या मुलाच्या भूमिकेत गौतम जोवळेकर, आता ह्या त्रिकुटाचं एक जे काही वेगवेगळं समीकरण बदलत जातं आणि प्रत्येक ह्याच्यात, म्हणजे मग मुलाचं आणि वडिलांचं होणारं ताणतणाव किंवा आई आणि मुलगा मिळून वडिलांची खेचणं, हे जे खूप ठिकाणी होते, सगळे प्रकार त्याचे सगळे वेगवेगळे पदर हे अनेक अंगानी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने हे इथे आपल्याला बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात. पण ज्या वेळेला ऍक्च्युअल मैदानात जायची वेळ आली होती, जी तुमच्या दोघांची सिनेमाच्या शूटच्या वेळेला, एकतर इतके सगळे कलाकार एकत्र, त्या सगळ्या कलाकारांना एकत्र त्यांच्या डेट्स मॅनेज करणं, दिग्दर्शित करणं, निर्मिती, हे सगळे अंग सांभाळणं, हे तुम्ही दोघांनी कसं काय कधी असताना की एका जर अमोल सर असतील फील्डवर तर मागे एक सपोर्ट म्हणून आपण म्हणतो की त्यांचा असं, पण तुम्हाला दोघांनाही त्या क्षणाला तिथे फील्डवर हजर राहायचं होतं. खूप मजा आली त्यामुळे, वेगळ्या अंगाने आम्ही दोघांनी ते एन्जॉय केलं, आणि नाहीतरी आम्ही दोघे हे एकत्र मिळून हे नेहमीच करत असतो. संध्या थोडी मागे असायची आणि मी पुढे असायचो, माझ्यावर लाईट असायचा, तिच्यावर नसायचा, एवढाच त्यातला फरक. यावेळेला मी ओढून तिला त्या लाईट मध्ये आणलंय आणि तिचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, ती जे काही सिनेमाला देत असते ते आपण हा स्पॉटलाईट मध्ये राहूनच दे असा माझा आग्रह. अविनाश आणि तुमची जी एक सफर आहे ही फार म्हणजे अगदी नवीन नाही, खूप जुनी सफर आहे पहिली पासूनची. आम्ही म्हणजे मला असं वाटतं अविनाशनी आमच्या जवळजवळ 6 सिनेमांना बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे, म्हणजे आमच्या गाण्यांची अरेंजमेंट पण तो करतो, आणि तो हॅट्स ऑफ, म्हणजे त्याचं पाश्चात्य संगीत असो किंवा क्लासिकल म्युझिक असो त्याची कमांड आहे, आणि तो जे वाजवतो किंवा त्याला जे भान आहे, एक सिम्फॉनिक असा त्याला सेन्स आहे सिनेमाचा, संगीताचा म्हणजे सिनेमाचा, तर तो मला असं वाटतं की फार विरळ असतो, आणि तो आम्हाला लाभला आहे माणूस एक ग्रेट आर्टिस्ट म्हणून, हे आम्ही भाग्य समजतो आमचं. कारण तो खूप बिझी असतो, तो साऊथचे सिनेमे सगळे करतो, पण आमचा सिनेमा म्हणल्यानंतर बाकीच्या सगळ्या डेट्स या गळून पडलेल्या असतात. आणि खोटं वाटेल, शेवटच्या 2 वेळांचं पार्श्वसंगीत हे आम्ही दोघांनी बसून पूर्णपणे नवीन पद्धतीने केलं, म्हणजे एकदा आम्ही अप्रूव्ह केलेलं संगीत, पण आम्हाला असं वाटलं की नाही आपण हे इफेक्टिव्ह अजून करू शकू एका वेगळ्या पद्धतीने, आम्ही पुन्हा रिवर्क केलं. तर अशी माणसं बरोबर असताना सिनेमा करणं म्हणजे काय मजा आहे ना. पण साधारण कुठल्या धाटणीचं संगीत या सिनेमात तुम्ही वापरण्यात आलंय? कारण अगदी आजच्या पिढीला कम्प्लिटली कंटेम्पररी भयंकर आवडेल, एवढंच नाही तर त्याच्यावर उठून नाचायला सुरुवात करतील अशा पद्धतीचं संगीत आहे, अशा पद्धतीचं गाणं आहे आणि अप्रतिम आहे. नाही, प्रत्येकाला थिरकायला लावणारा खरं तर हा सिनेमा आहे, आणि अगदीच नुसतंच थिरकायला नाही तर तुम्ही म्हणाला तसं अगदी कधू कधू हसायला लावणार आहे, तितकंच नाही तर लोळायला लावणारा हा सिनेमा.
पण हा सिनेमा प्रेक्षकांसाठी कधी थिएटरमध्ये येणार आहे? कारण प्रेक्षक आता नक्कीच आवर्जून वाट पाहत आहेत. 26 एप्रिलला सगळीकडे महाराष्ट्रभर हा रिलीज होईल आणि तेव्हा आपण नक्कीच प्रेक्षक म्हणून हा सिनेमा कसा ऍक्सेप्ट करता आणि वेगळ्या बाजाचे चांगले सिनेमे आम्हाला बघायला मिळत नाहीत असे सतत प्रेक्षक तक्रार घेऊन आमच्याकडे येत असतात, तर प्लीज तुम्ही बघा आणि सांगा की हा तुम्हाला आवडला किंवा नाही आणि वॉज इट अ एंटरटेनर किंवा नाही. एक लास्ट बट नॉट द लिस्ट शेवटचा प्रश्न आहे सर, तो म्हणजे सिनेमा बघणं प्रत्येक वेळेला एक नकळतपणे छोटासा संदेश दिला जातो, जरी हा कॉमेडी सिनेमा असला एंटरटेनिंग असला तरी सुद्धा यातनं काय संदेश देण्याचा प्रयत्न केला गेलाय, कुठला संदेश देण्यात आलाय? संदेश वगैरे देतो असं मला वाटत नाही किंवा मला कधीच संदेश द्यायला आवडत नाही, परंतु जर जर काही ह्याच्यातून मिळणार असेल तर ते हेच मिळणार की आपण भरभरून आयुष्य जगलं तर त्याचा एक वेगळा आनंद असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळी ताकद मिळते आणि ते एकत्र येऊन जर केलं, भरभरून जगणं हे एकट्याने करण्याऐवजी जर 10 लोकांनी एकत्र येऊन केलं तर त्याची मजा आणखी जास्त द्विगुणित होते, दसपट वाढते. म्हणूनच म्हणूया हे भरभरून आयुष्य जगण्यासाठी वी आर ऑन होऊन जाऊ द्या. थँक्यू.